यानंतर डॉक्टर बी डी चव्हाण यांना विनंती करतो की आपले दोन मिनिटात आपले विचार मांडावे कारण साहेब निघाले महाराष्ट्राचे कुलस्वामनी आई भवाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर जगदगुरु सेवालाल महाराज या थोर विचाराच्या विचारवंतांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो आज हिंगोली शहरामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची जाहीर सभा आपण घेत आहोत साहेबांच्या जाहीर सभेला लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उसळलेला आहे मित्र येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील आमदारकी असतील किंवा खासदारकीच्या निवडणुका असतील येणाऱ्या काळाला गद्दारांना जमिनीत गाडल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही हेच आपल्याला सांगणं आहे मित्र मला या महाराष्ट्राच्या आणि हिंगोलीकरांच्या सांगणं आहे या महाराष्ट्राच्या राजसिंहासनाच्या गादीवर तुमचे आमचे राजे आणि महाराष्ट्राचे राजे म्हणून आम्हाला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पाहायचं आहे मित्र बैमानी आता कळस गाठलेली आहे साहेबांच्या प्रती प्रचंडपणे गावगावामध्ये गाव, गाव, गाव कुशी बहणाऱ्या गोरगरिबांमध्ये प्रचंड आस्था आहे साहेबांचे या ठिकाणी आगमन मलाही वेळ सर्वांचे ऋण व्यक्त करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय सेवाल जय मल्हार यानंतर आदरणीय सुभाजी वानखेडे माझी खास